आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. राजकीय वर्तुळातून अजित पवार गटाचे सर्व आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. मंत्र्यांनंतर आता आमदार देखील शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. वाय बी चव्हाण सेंटर इथे ही भेट घेण्यात येणार आहे. काल सुद्धा अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री हे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. यामध्ये दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ याचबरोबर प्रफुल्ल पटेल यासारख्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. आणि त्यानंतर आपण सगळे एकत्र येऊयात असा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती होती. पण त्यासंदर्भात शरद पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आणि आज सर्व आमदार अजित पवार गटाचे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. आणखी माहिती घेऊया. आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्यासोबत आहे. निलेश, सौरभ, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल. कालच सर्व जे मंत्री आहेत ते आपण पाहिलं की शरद पवार यांची भेट घेऊन आले होते, मात्र शरद पवारांना कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलं नव्हतं. आज अजित पवार गटामध्ये जेवढे सर्व आमदार आहेत ते सर्व आमदार आता शरद पवारांची वाय बी चव्हाण सेंटर इथं भेट घेणार आहेत आणि ते आता विधानभवनामधून भेटीसाठी या ठिकाणाहून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. तर पूर्वी जर पाहायला गेलं तर या सर्व आमदारांची अजित पवारांना एक महत्वाची बैठक घेतली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यासोबतच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते आणि या सर्वांची एकत्रित बैठक होऊन चर्चा झाल्यानंतर आता सर्व जे आमदार आहेत ते शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटरच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळते. काही वेळातच ते त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्या ठिकाणी शरद पवारांशी चर्चा करणार आहेत. प्रामुख्यानं आता शरद पवार या संदर्भात काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं आहे. दुसरी आजच्या दिवसभरातली जर घडामोड पाहायला गेलं तर आज खरं तर विरोधी पक्षांचं एक आंदोलन या ठिकाणी पार पडलं होतं. या आंदोलनाला कुणीही शरद पवार गटातला जो आमदार आहे तो उपस्थित नसल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. खरं तर विरोधी पक्ष म्हटलं की सर्व महाविकास आघाडीतले त्या ठिकाणी आमदार असणं अपेक्षित होतं, मात्र ज्या पद्धतीने शरद पवार गटातील आमदारांना त्या ठिकाणी अनुपस्थिती होती त्यावरून कुठेतरी एक नाराजीचा सूर पाहिला होता. तर दुसरीकडे आता जे बाकी शरद अजित पवारांच्या गटातले सगळे आमदार आहेत ते भेटीला जात आहेत, त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा एक चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. बरोबर निलेश, आता अजित पवार गटाचे सर्व आमदार पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. यामध्ये कोणी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत का? त्याचबरोबर जयंत पाटील आव्हाड सुद्धा आहेत तिथे. सध्या शरद पवार गटामधले कोणकोणते आमदार या ठिकाणी जाणार आहेत याबद्दलची माहिती नाहीये, मात्र जे अजित पवार गटामध्ये असणारे सर्व आमदार आहेत ते या ठिकाणी भेटीसाठी जाताना आपल्याला पाहायला आणि काही वेळा शरद पवारांसोबत ते चर्चा करतील. सौरभ, ठीक आहे. आपण बघतोय की शरद पवार यांची भेट घेण्यासाठी अजित पवार गटाचे सर्व आमदार हे आता पोहोचले आहेत. वाय बी चव्हाण सेंटर इथे ही भेट होणार आहे. काल सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी. यामध्ये छगन भुजबळ होते, दिलीप वळसे पाटील, बनसोडे, त्याचबरोबर अजितदारा होतेच, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यासारखे सर्व मंत्री होते आणि प्रमुख नेते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जे की अजित पवारांसोबत आहेत. आणि त्यांनी ज्या काही राजकीय घडामोडी गेल्या काही दिवसात घडलेल्या आहेत त्याबद्दल शरद पवार यांच्याकडे दिलगिरी देखील व्यक्त केलेली होती. त्याचबरोबर आपण पक्ष एकसंध ठेवूयात, पक्षात फूट पाडणं टाळूयात आणि हा पक्ष एकसंध ठेवण्यासाठीचा प्रस्ताव अजितदादा गटाकडनं शरद पवार यांना काल देण्यात आलाय. पण शरद पवार यांनी त्याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिली नसल्याचं प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील दोघांनीही त्यानंतर सांगितलं होतं. त्याच्यामुळे आता लक्ष पवारांच्या भूमिकेकडे आहे. शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होतोय का? कारण एकीकडे अजित पवार यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर आणि सत्तेत सहभागी झाल्यावर आपली भूमिका मांडलेली होती राष्ट्रवादीच्या एका मेळाव्यात आणि त्यात शरद पवार यांच्यावर देखील टीका केली होती आणि तुम्ही निवृत्त होणार आहात की नाही असं देखील म्हटलं होतं. त्यामुळे शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न आता अजित पवार गटाकडनं होतोय. त्यानंतर शरद पवार यांनी येवल्यामध्ये जोरदार सभा घेत शड्डू झोपले होते अजित पवार गटाकडे. छगन भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधला होता आणि त्यानंतर एक वाद्युद्ध बघायला मिळालं अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटांमधल्या नेत्यांमध्ये. त्यामुळे ज्यांनी इतके वर्ष एकमेकांसोबत पक्षाचं काम केलं त्याचे एकाच पक्षातले दोन गट एकमेकाविरोधात दंड थोपटताना गेल्या काही दिवसांपासून दिसले आहेत. पण त्यानंतर अतिशय अनपेक्षित घडामोडी घडलेली आहे. अजित पवार गटाचे सर्व नेते काल शरद पवार यांच्या भेटीला गेले आणि आज अजित पवार गटाचे सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटर इथे पोहोचले. पुन्हा एकदा आपला प्रतिनिधी निलेशकडे आपण जाऊयात. निलेश, सौरभ, आजची ही महत्वाची बैठक यासाठी म्हणावी लागेल. खरं तर आज विरोधी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे आणि या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शरद पवार गटामध्ये असणारे जे काही आमदार आहेत ते या विरोधी पक्षांना जी काही निदर्शनं केली त्या निदर्शनाच्या वेळी उपस्थित नसल्याचं पाहायला मिळालं होतं. दुसरी बाब अशी, कालच
वायवी चव्हाण सेंटर इथे सर्व जे मंत्री आहेत ज्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली होती ते सर्वजण शरद पवारांना भेटायला गेले होते आणि त्यांना प्रामुख्यानं आता जो राग आहे तो सोडला पाहिजे आणि सर्वांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली होती. मात्र शरद पवारांना भेटीनंतर कुठल्याही प्रकारची जी प्रतिक्रिया आहे ती द्यायला नकार दिला होता. कुठल्याही प्रकारे त्यांना आपलं मत देखील मांडलं नव्हतं आणि अशातच आता जे आमदार आहेत जे शरद पवारांना भेटायला गेले नव्हते ते आमदार आता शरद पवारांना वायवी चव्हाण सेंटर इथे भेटायला गेल्याची माहिती मिळते आणि या भेटीमध्ये प्रामुख्यानं पुन्हा एकदा मनधरणी करण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे. आता प्रामुख्यानं शहर काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. खरं तर आज जी विरोधी पक्षांची बैठक बेंगलोरला होती त्या बैठकीसाठी शरद पवार जाणार होते. मात्र आज सकाळीच एक महत्वाची माहिती समोर आली, आज शरद पवार न जाता ते उद्या जाणार आहेत आणि आज ते मुंबईतच थांबणार असल्याची माहिती होती. त्यानंतर दुसरीकडे आज आपण पाहतोय आज शरद पवार मुंबईत आहेत आणि आज जे अजित पवार गटाला पाठिंबा दिलेले आमदार आहेत ते देखील या आज उपस्थित होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जवळपास मोठ्या प्रमाणात आमदारांना उपस्थिती लावली होती आणि आता हे सर्व जे आमदार आहेत ते शरद पवारांना वायवी चव्हाण सेंटर इथं भेटायला गेल्याचं पाहायला मिळत आहे. सौरभ, ठीक आहे. तर मुंबईतल्या वायवी चव्हाण सेंटरमध्ये आता अजित पवार गटाचे एक एक नेते आमदार दाखल होताना आता दृश्यांमध्ये दिसत आहेत. शरद पवार यांची थोड्याच वेळात ते भेट घेणार आहेत. नेमकी काय चर्चा होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. आणखी कुठला राजकीय स्फोट होतो का, राजकीय वळण राज्याच्या राजकारणाला मिळतं का हे सुद्धा बघावं लागेल. काल प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार हे आमचं दैवत आहे आणि त्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे शरद पवारांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं, आम्ही आमची भूमिका त्यांना सांगितली आणि त्या संदर्भात आशीर्वाद द्यावे अशी विनंती देखील त्यांना केली. पण त्यावर शरद पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नसल्याचं अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. राष्ट्रवादी हा पक्ष म्हणून कसा एकसंध राहू शकतो, एकत्र राहू शकतो यासाठी शरद पवार यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या काळात आम्हाला मार्गदर्शन करावं अशी विनंती देखील शरद पवार यांच्याकडे काल अजित पवार गटाकडून करण्यात आली. आता अजित पवार दाखल होत आहेत वायवी चव्हाण सेंटरला. अजित पवार गटाचे सर्व आमदार आता दाखल होत आहेत यशवंतराव चव्हाण सेंटरला आणि अजित पवार उपमुख्यमंत्री हे देखील यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झालेले आहे. अजित पवार यांनी बंडाचं निशाण फडकावल्यापासून शरद पवार यांची ही तिसरी भेट असेल. यापूर्वी सिल्वर ओकवर अजित दादा गेले होते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी. आणि त्यानंतर काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आणि आज तिसऱ्यांदा अजित पवार शरद पवार यांची भेट घेत आहेत. आणखी माहिती घेऊया, आपला प्रतिनिधी अमेय राणे आता आपल्यासोबत आहे. अमेय, काय घडतंय नेमकं वायवी चव्हाण सेंटरला? अमेय, माझा आवाज येतोय? अजित पवार वायवी चव्हाण सेंटरला दाखल झालेले आहेत. अजित पवार गटाचे सर्व आमदार आता दाखल होत आहेत. थोड्याच वेळात शरद पवारांची भेट घेऊन चर्चा होणार आहे. अमेय राणे आपला प्रतिनिधी आपल्यासोबत कनेक्ट झाला. अमेय, माझा आवाज येतोय? काय घडतंय अमेय आता वायवी चव्हाण सेंटरला? अजित पवार दाखल झाले आहेत, कोणकोणते आमदार तिथे आता उपस्थित आहेत, कुठली चर्चा होणार आहे? सौरभ, सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार आणि गट आपल्याला पाहायला मिळतंय की शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वायवी चव्हाण सेंटरला दाखल झाले. तुर्तास अजित पवार आणि त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हे दोन मोठे नेते राष्ट्रवादीचे इथे दाखल झाले आणि अपेक्षा अशी आहे की कालच्या प्रमाणे आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा अजित पवार यांच्यासोबत बाहेर पडलेला जो संपूर्ण गट आहे तो सुद्धा इथं दाखल होईल. तुर्तास इथं शरद पवार आलेले नाहीये. शरद पवार हे त्यांच्या निवासस्थानी असल्याची माहिती मिळते. परंतु सुप्रिया सुळे या सकाळपासून वायवी चव्हाण सेंटरमध्ये आहेत, त्यामुळे आता हे सगळेजण पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि थोड्याच वेळात शरद पवार यांची सुद्धा उपस्थिती अपेक्षित आहे. सौरभ, आम्ही दोन्ही गटाचे कोणकोणते प्रमुख नेते आता जिथे उपस्थित आहे याबद्दल काही माहिती? इथे अजित पवार आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आल्याचं त्यांच्यासोबत पाहायला मिळालं. त्याच्यासोबत राष्ट्रवादीचे इतरही नेते हे थोड्याच वेळात इथे येतील अशी अपेक्षा आहे. आपल्याला जसं माहिती आहे की काही नेते हे राजभवनावर सुद्धा गेले होते राज्यपालांची भेट घेण्यासाठी, ते सुद्धा ती भेट आटपून वायवी चव्हाण सेंटरवरती येतील अशी अपेक्षा आहे. सौरभ, ठीक आहे.
तर अजित पवार हे वायबी चव्हाण सेंटरमध्ये आता दाखल झालेले आहेत. काल देखील शरद पवार यांची त्यांनी भेट घेतलेली होती आणि राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष म्हणून आपण एकसंध राखूयात यासाठीचा प्रस्ताव देखील शरद पवारांना दिल्याचं त्यानंतर कळालं. आता या संदर्भात शरद पवार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण शरद पवार यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा सगळा प्रवास अवलंबून असेल. अजित पवार गटाचे सर्व आमदार हे पवारांची आता भेट घेणार आहेत. एक एक करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांसोबतचे आमदार दाखल होताना दिसत आहेत. आता या भेटीतून आज नेमकं काय साध्य होतं हे पाहावं लागेल. शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होत असल्याचं दिसत आहे, त्यामुळे या सगळ्या प्रयत्नांमध्ये अजितदादा यशस्वी होतात का हे सुद्धा बघावं लागेल. आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्यासोबत आहे. निलेश, एक प्रकारे आपण बघितलं की अजितदारांनी त्यांची भूमिका मांडताना शरद पवार यांच्यावर प्रखर प्रहार केला होता, टीका सुद्धा केली होती. असं अपेक्षा होती राजकीय वर्तुळात की शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल अजित पवार करणार नाही, पण त्यांनी तो मेळाव्यामधून केला होता आणि त्यानंतर आता सातत्यानं ते शरद पवारांची भेट घेत आहेत. नेमकं काय यातून साध्य करण्याचा प्रयत्न होतोय निलेश? खरं तर अजित पवारांनी जे भाषण केलं होतं त्या भाषणानंतर प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या की पुन्हा एकदा राष्ट्रवादी एक होईल की नाही याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर अजित पवारांना प्रामुख्यानं आपल्या आमदारांना ज्या पद्धतीचे आदेश दिले होते, कार्यकर्त्यांना आदेश दिले होते, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांना म्हटलं होतं की शरद पवार हे आपले नेते असणार आहेत आणि शरद पवारांचा जो फोटो आहे तो आपल्या बॅनरवर असला पाहिजे. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर शरद पवारांना देखील एक भूमिका घेतली होती की आम्ही कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई जी आहे ते अजित पवार गटाच्या विरोधात आम्ही करणार नाही. आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत, लोकांच्यात जाणार आहोत आणि मतं मागणार आहोत, अशा प्रकारची त्यांना भूमिका घेतली होती. आणि त्यानंतर नाशिकला एक सभा झाली आणि त्या सभेनंतर जे पुढचं त्यांचं शेड्यूल होतं ते शेड्यूल देखील रद्द झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या सगळ्या घडामोडी पाहता कुठंतरी शरद पवार आणि अजित पवार पुण्यावरती तुमचा कुठलाही अंतर नव्हता सर, शरद पवार गट असं म्हणता येईल आंदोलन जे झालं ना त्यावेळी तुम्ही नव्हता कुठले विरोधक नाही, बाकी सगळे आमदार जे होते सर ते नव्हते. मोबाईल पाठी नाही अजित पवार चलो 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 अजित पवार आत आहेत सर, साहेब येत आहेत, किसी को कुछ पता नहीं क्या कह रहा. चलो चलो एक एक करून सगळे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आता यशवंतराव चव्हाण सेंटरवर दाखल होत आहे. संपूर्ण राज्याचं आता लक्ष आहे ते म्हणजे वायबी चव्हाण सेंटरमध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे, कारण राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचं वेगळी वळण लावू शकण्याचं सामर्थ्य आजच्या या बैठकीमध्ये असू शकतं. राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा प्रवास कसा असणार, पुढचं राजकारण कसं असणार याची दिशा देखील आजच्या या बैठकीतून मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार समर्थक आमदार आता दाखल झालेले आहेत वायबी चव्हाण सेंटरला आणि थोड्याच वेळात शरद पवार हे देखील यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल होतील आणि त्यानंतर बैठकीला सुरुवात होणार आहे. काल मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. रोहित पवार सुद्धा आता दृश्यांमध्ये दिसत आहेत. रोहित पवार हे आता दाखल झालेत वायबी चव्हाण सेंटरला. रोहित पवार यांच्यावर टीका केली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या दिलीप वळसे पाटलांनी. दिलीप वळसे पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली होती आणि त्याला प्रतिक्रिया देखील दिली होती, उत्तर देखील दिलं होतं रोहित पवार यांनी. आणि त्यानंतर छगन भुजबळ यांनी जहरी टीका केली होती रोहित पवार यांच्यावर. रोहित पवार यांचं जितकं वय आहे त्यापेक्षा जास्त मला राजकारणातला अनुभव आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांच्यासोबत जे आमदार आणि नेते आहेत आणि दुसरीकडे अजित पवार समर्थक आमदार आणि नेते यांच्यामध्ये संघर्ष होताना बघायला मिळत होता आणि त्यानंतर अचानक हा एक ट्विस्ट आलेला आहे शरद पवार यांच्या भेटीने. ही सगळी शृंखला सुरू झाली ती म्हणजे अजित पवार यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर. मागच्या 15 दिवसात राज्याच्या राजकारणातली समीकरणही अचानक बदलली आहेत. महाराष्ट्रात
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितली आणि त्यानंतर अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजप शिवसेना सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेतली होती आणि या फुटीनंतर शुक्रवारी पहिल्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आणि अर्थात याचं कारण अजितदारांनी सांगितलं होतं त्यांच्या काकू म्हणजे शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या भेटीचं शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यांना भेटण्यासाठीच अजित पवार सिल्वर ओकवर दाखल झाले होते आणि तब्बल अर्धा तास ही भेट झाली आणि या भेटीनंतर अजित पवार सिल्वर ओकवरून बाहेर पडले होते आणि शनिवारी जेव्हा अजित पवार नाशिक दौऱ्यावर होते तेव्हा पत्रकारांनी अजितदारांना याच भेटीबद्दल प्रश्न विचारला आणि अजित पवारांनी तेव्हा सांगितलं की काल काकींचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झाली आहे मला दुपारीच जायचं होतं ऑपरेशन झाल्या पण थोडासा विलंब लागला असं या भेटीमागचं कारण अजित पवार यांनी सांगितलं होतं त्याचबरोबर खातेवाटप जाहीर झाल्यानं मी मंत्रालयात होतो विधानभवनात होतो आणि अधिवेशन सोमवारपासून असल्यामुळे मला विधानसभा अध्यक्षांशीही बोलायचं होतं त्यामुळे आता या भेटीगाठी नेमक्या कशासाठी आहेत यातून नेमकं काय बाहेर येतं कुठला राजकीय निर्णय होतो का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या फुटीसंदर्भात हे सुद्धा बघावं लागेल शरद पवार याबद्दल नेमका काय निर्णय घेतात राष्ट्रवादी एकसंध होण्यासाठीचा अजित पवार गटाकडूनचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावर शरद पवार सकारात्मक निर्णय घेतात का हे सुद्धा बघावं लागेल शरद पवार यांची आता प्रतीक्षा केली जाते शरद पवार हे अवघ्या काही क्षणात आता वायबी चव्हाण सेंटरला पोहोचणार आहेत अजित पवार गटाचे सगळे आमदार आता पोहोचलेले आहेत वायबी चव्हाण सेंटरला अजित पवार हे देखील काही वेळापूर्वी पोहोचले आहेत रोहित पवार हे देखील आहेत बरेच आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात पण एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात आगामी निवडणुकांमध्ये तुम्ही उमेदवार देणार का असा प्रश्न रोहित पवार यांना पत्रकारांनी विचारला आणि त्यावर रोहित पवार म्हणाले की अजितदारांचं काम बघता आम्ही कुठलाही दुसरा पवार कुटुंबातला व्यक्ती किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार त्यांच्या विरोधात देणार नाही आणि समजा दिला तरी तो निवडून येणार नाही इतकं मोठं काम तिथे अजित पवारांचं आहे असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं होतं पण याचवेळी बोलताना त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली होती त्याला उत्तर दिलं होतं छगन भुजबळ यांनी त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांची आणि टीकेची एक शृंखला सुरू होती की काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये अशी शक्यता होती वक्तव्यांचा रोग बघता पण अचानक राजकारणात राज्याचा एक ट्विस्ट आलाय शरद पवार आणि अजित पवार गटातील मंत्र्यांच्या भेटीनं पण पुन्हा एकदा आपला प्रतिनिधी निलेश बुधावलेकडे जाऊयात निलेश कोणकोणते नेते आता हजर झालेत सध्या प्रफुल्ल पटेल असतील किंवा अजित पवार असतील ते वायबी चव्हाण सेंटरला पोहोचल्याची माहिती मिळते यासोबतच अजित पवार गटामध्ये असणारे सकाळपासून जे आमदार होते याच्यामध्ये पूर्वी जे शरद पवार गटामध्ये होते ते देखील आता या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं याच्यामध्ये प्रामुख्याने अतुल बेनके असतील किंवा सुनील या अतुल बेनके असतील किंवा इतर प्रमुख जे नेते आहेत हे देखील या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं शरद पवारांकडून सांगण्यात येत होतं की आम्ही कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई जी आहे ती अजित पवार गटासंदर्भात करणार नाहीये आणि त्यानंतर शरद पवारांनी जी भूमिका घेतली होती आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या विषयासंदर्भामध्ये आपण सभा घेऊ असं जी त्यांना भूमिका मांडली होती आणि त्यानंतर केवळ एकच सभा पार पडल्याचं देखील आपण पाहिलं होतं अगदी काही दिवसानंतर त्यांचा हा दौरा सुरू होईल असं देखील म्हणण्यात येत होतं आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना अचानक प्रतिभा पवार यांचं ज्यावेळेस ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस अजित पवार सिल्वर ओकला पहिल्यांदा गेल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे सर्व आपले जे प्रमुख मंत्री आहेत त्या सर्व मंत्र्यांना घेऊन अजित पवार शरद पवारांना भेटायला गेले होते जवळपास एक तास या ठिकाणी ते होते आणि त्यांना शरद पवारांसोबत चर्चा केली होती शरद पवारांनी या सगळ्या विषयामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारची भूमिका किंवा आपलं जे मत आहे ते माध्यमांशी मांडलं नसल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता प्रामुख्यानं आज पुन्हा एकदा ही भेट होताना पाहायला मिळते आज पुन्हा एकदा अजित पवारच या सर्व बैठकीच्या केंद्रस्थानी आहेत आणि ते सर्व आपल्या आमदारांना घेऊन वायबी चव्हाण सेंटर येथे पोहोचलेले आहेत काही वेळामध्ये
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील या बैठकीसाठी पोहोचणार आहेत. आज सकाळपासूनच ते आपल्या सिल्वर वॉक या निवासस्थानीच होते आणि ते आज सकाळपासून कुठेही बाहेर गेले नव्हते. खरं तर आज 17 आणि 18 जुलै आहे आणि विरोधी पक्षाची बेंगलोर इथे खूप महत्वाची बैठक पार पडते. या बैठकीसाठी शरद पवार आजच्या दिवशी उपस्थित राहणार नाहीयेत अशा प्रकारची आज सकाळीच माहिती समोर आली होती. ते उद्या जाणार आहेत आणि दुसरीकडे आजच सर्व जे आमदार आहेत ते शरद पवारांना वायबी चव्हाण सेंटर इथं भेटायला येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आताची ही खूप महत्वाची बैठक आहे. या बैठकीमध्ये आता काय होतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. काल जरी शरद पवारांना मंत्र्यांसंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नव्हता तरी आता सर्व जे आमदार आहेत ते या ठिकाणी येऊन विनंती करताना पाहायला मिळत आहेत. आता आपण शरद पवार गटांमध्ये जर पाहायला गेलं तर जवळपास 13 ते 14 आमदार केवळ आता शरद पवार यांच्यासोबत आहेत अशा प्रकारची माहिती आहे. आजच राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ही महत्वाची बैठक पार पडली होती. त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासोबतच सुनील भुसारा अशोक पवार यासोबत सुमन पाटील अरुण लाड असे प्रमुख विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं. अगदी हातावर मोजते एवढीच ही संख्या होती. आणि त्यानंतर कुठेतरी शरद पवार यांच्या संदर्भामध्ये आता नेमकं काय पुढे होणार किंवा त्या गटामध्ये राहिलेले आमदार आपली पुढची भूमिका काय घेणार या प्रकारची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. त्यातच आज महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली आणि त्यानंतर सर्व जे विरोधी पक्षाचे नेते आहेत ते पायऱ्यांवर येऊन सरकार विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळालं होतं. या बैठकीचं आणि या आंदोलनाचं एक महत्व असं आहे की या आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे जे पवार गटामधले आमदार आहेत ते उपस्थित राहणं अपेक्षित होतं मात्र ते या बैठकीसाठी उपस्थित राहिले नसल्याचं पाहायला मिळालं होतं. जितेंद्र आव्हाड आता या वायबी चव्हाण सेंटरचा प्रोसेस आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर जितेंद्र आव्हाड काही वेळापूर्वीच राजभवनला गेले होते. जो उपसभापतींसंदर्भातला प्रस्ताव महाविकास आघाडीनं सध्या राज्यपालांना दिलेला आहे त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष राष्ट्रवादी आणि त्याचे एक प्रतिनिधी म्हणून जितेंद्र आव्हाड देखील त्या बैठकीसाठी गेले होते. मात्र आता जितेंद्र आव्हाड देखील वायबी चव्हाण सेंटर इथं पोहोचले आणि काही वेळातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वायबी चव्हाण सेंटर इथं पोहोचतील आणि त्यानंतर आमदारांमध्ये आणि त्यांच्यामध्ये शरद पवारांची गाडी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. शरद पवार आता वायबी चव्हाण सेंटर इथं पोहोचत आहेत आणि ते या सर्व आमदारांना या ठिकाणी भेटणार आहेत चर्चा करणार असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून शरद पवार हे कुठेही बाहेर गेले नव्हते मात्र आता सिल्वर ओक निवासस्थानाहून शरद पवार वायबी चव्हाण सेंटर इथं पोहोचलेले आहेत आणि सर्व आमदारांना ते या ठिकाणी भेटणार आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातले हे सर्व आमदार आहेत. स्वतः अजित पवार आहेत यासोबतच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष. ठीक आहे ठीक आहे, निलेश थोडंसं थांबवतो आणि आम्याकडे जाऊयात. आम्या शरद पवार हे आता दाखल झालेले आहेत वायबी चव्हाण सेंटरवर. शरद पवार यांची प्रतीक्षा केली जात होती. अजित पवार गटाचे सर्व आमदार आता तिथे उपस्थित आहेत. अजित पवार स्वतः आहेत, जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत, शरद पवार गटाचे रोहित पवार आहेत आणि आता शरद पवार हे सुद्धा दाखल झालेले आहेत. निलेश. त्याची माहिती आहे काही वेळामध्ये जयंत पाटील देखील या बैठकीसाठी पोहोचतील. सध्या रोहित पवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील, हे पवार गटातले महत्वाचे नेते या ठिकाणी आहेत. यासोबतच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता या बैठकीला सुरुवात होणार आहे. आता या बैठकीतून नेमकं काय साध्य होतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. कारण कालच सर्व जे मंत्री आहेत 9 मंत्री ते शरद पवारांना भेटून गेलं होतं. त्यांना विनंती केली होती की कुठंतरी आता शरद पवारांना आम्हाला पुन्हा एकदा सामावून घ्यावं, आमची जी मागणी आहे ती मान्य करावी आणि राष्ट्रवादी हा एकसंध राहावा यासाठी आपण सर्वांना पुन्हा एकदा एकत्र आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र शरद पवारांनी या संदर्भात भूमिका जाहीर केली नाही, कुठल्याही प्रकारची आपलं मत मांडलं नव्हतं आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी आता आपण पाहतोय आमदार देखील आता शरद पवारांना विनंती करण्यासाठी वायबी चव्हाण सेंटर इथं पोहोचलेले आहेत. जवळपास एक तास अजित पवार यांना आपल्या सर्व आमदारांची विधिमंडळातल्या त्यांच्या दालनामध्ये बैठक घेतली होती आणि त्या बैठकीनंतर एकमुखानं निर्णय बैठकीमध्ये झाला आणि त्यानंतर ही सर्व मंडळी आपल्याला वायबी चव्हाण सेंटर इथं आल्याचं पाहायला मिळत आहे. आपण समोर पाहतोय राष्ट्रवादीचे वेगवेगळे जे कार्यकर्ते आहेत ते देखील आता वायबी चव्हाण सेंटर इथं पोहोचायला लागलेले आहेत. यामध्ये शरद पवार गटातले कार्यकर्ते आहेत, यासोबतच अजित पवार गटातले देखील कार्यकर्ते आहेत आणि ते देखील या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे. तर दुसरीकडे आता या बैठकीला सुरुवात होताना पाहायला मिळेल. अधिवेशनाचा कालावधी आहे, या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी राहणं हे खरं तर विरोधी पक्षासाठी खूप महत्वाचं होतं आणि त्यासाठीच महाविकास आघाडीची बैठक देखील आज पार पडली होती.
होती, मात्र या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते सहभागी झाले, मात्र जे आंदोलन विरोधी पक्षाकडून केलं जातं त्या आंदोलन मात्र हे नेते आपल्याला पाहायला मिळाले नाहीत, आणि त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्षाची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल नाराजी आहे अशी देखील बातमी समोर आली होती. आता आपण पाहतोय हे सर्वच आमदार जे आहेत अजित पवार गटाचे ते या ठिकाणी. निलेश तू सोबत राहत, आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आपण अमेयाकडे जाऊयात. अमेया, अजित पवार आणि त्याचबरोबर सुनील तटकरे असे सर्व प्रमुख नेते अजित पवारांसोबत आता उपस्थित आहेत. शरद पवार गटाचे सुद्धा एक एक नेते दाखल होत आहेत. शरद पवार स्वतः दाखल झालेले आहेत. पुढे काय होणार आहे सौरभ? काल जशी बैठक पार पडली होती आणि काल पुन्हा एकदा अजित पवार गटाकडनं शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु ही मनधरणी यशस्वी ठरलेली नाहीये. कारण की या बैठकीनंतर शरद पवारांनी एका कार्यक्रमात स्पष्टपणे सांगितलं की काही झालं तरी भाजपसोबत जाणार नाही, त्यामुळे कुठेतरी अजित पवार गटाच्या अडचणी अद्यापही कायम आहेत. त्यामुळे शरद पवारांना आपल्या बाजूने वळवण्याचा संपूर्णपणे अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे जेवढे आमदार आहेत ते अजूनही प्रयत्न करत आहेत. म्हणून ते पहिल्या दिवसापासून शरद पवार हेच आमचे नेते आहेत आणि आमचे आदरस्थान आहेत असंही त्यांनी भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिकेत कुठेही बदल होत नाहीये. तर दुसरीकडे शरद पवार सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. उद्या जी विरोधी पक्षाची देशपातळीवरती बैठक होणार आहे त्याला सुद्धा शरद पवार उपस्थिती लावणार आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचा एक गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एकीकडे राज्यात भाजपची मांडीला मांडी लावून बसतोय, तर दुसरीकडे शरद पवार हे देशपातळीवरती विरोधकांच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीत अजूनही आलबेलं नाहीये हे स्पष्ट आहे. हीच आलबेल करण्यासाठी किंवा दिलजमाई करण्यासाठी आणि राष्ट्रवादी एक पक्ष एक परिवार या नात्यानं संपूर्णपणे कुठेतरी आता आयदर अजित पवार किंवा शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहतो का हे पाहावं लागेल. दुसरीकडे आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि या अधिवेशनाला सुद्धा राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनी जरी उपस्थिती लावली असली तरी जे आमदार होते त्यांनी मात्र तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. अनेक आमदार जे आहेत ते गैर उपस्थितीत होते, त्यामुळे कुठल्याही गटाला त्यांनी आपला थेट पाठिंबा दिलेला नाहीये. भलेही मेळाव्याला मोठ्या संख्येनं आमदारांची दोन्ही ठिकाणी उपस्थिती होती, परंतु अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी नेमकं अजित पवार गटात किती आमदार सामील आहेत याची सुद्धा एक चाचपणी करण्यात येणार होती, परंतु मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आज अनुपस्थितीत राहिल्यानं नेमका अजित पवार गटाला राष्ट्रवादीच्या किती आमदारांचा पाठिंबा आहे हे सुद्धा उत्तर अद्याप अनुत्तरित आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्या साथीनं सुद्धा किती आमदार आहेत हे सुद्धा अजूनही गुलदस्त्यात आहे, त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय हा प्रश्न आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले सगळे आमदार मंत्री हे शरद पवारांच्या अजूनही संपर्कात आहे हे स्पष्ट आहे. कारण की काल नंतर आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी संपूर्ण अजित पवार गट हा वाय बी चव्हाण सेंटर इथं शरद पवारांची भेट घेण्यासाठी आलेला आहे. शरद पवार हे काही वेळापूर्वी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये सुद्धा दाखल झालेले आहेत, त्यामुळे आज यात राष्ट्रवादीमध्ये जी महत्त्वाची बैठक होते त्यात राष्ट्रवादीच्या बाबतीत काही तोडगा निघतो का, कारण की जसं शिवसेनेचं झालं शिवसेना कुणाची पक्षचिन्ह कुणाचं नाव कुणाचं ही वेळ राष्ट्रवादीवर येऊ नये म्हणून दोन्हीकडनं प्रयत्न सुरू आहेत. कुणी एकमेकावर अगदी खालच्या पातळीची टीका करताना पाहायला मिळत नाहीये जे आपल्याला शिवसेनेच्या बंडात पाहायला मिळालं, त्यामुळे राष्ट्रवादीनं दोन्ही बाजूनं नरमाईची आणि सबुरीची भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे अजूनही दोन्ही राष्ट्रवादीचे गट म्हणजे शरद पवार आणि अजित पवार गट हे कुठेतरी एकत्र आहेत, त्यांच्यात बोलणी सुरू आहेत, त्यामुळे अजूनही अपेक्षा आहे की दोन्ही गट एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे ताकदीनिशी सत्तेत सहभागी होऊ शकतो ही सुद्धा एक शक्यता आहे. त्यामुळे आजची बैठक महत्त्वाची आहे. उद्या देशपातळीवरती जी बैठक होते त्याला शरद पवार यांची उपस्थिती आहे, मात्र राज्यात शरद पवार आणि अजित पवार काय भूमिका घेतात, एकमेकांच्या सोबत भूमिका घेतात की एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतात हे अवघ्या काही तासात स्पष्ट होईल. सौरभ बरोबर, अजित पवार सुद्धा दाखल आहेत आणि आता थोड्याच वेळात अजित पवार यांचे समर्थक सगळे आमदार आणि शरद पवार यांच्या चर्चेला सुरुवात होणार आहे. सगळे प्रमुख नेते आता उपस्थित आहेत. आता नेमका काय निर्णय होतो राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष म्हणून एकसंध आपण ठेवूयात याबद्दलचा प्रस्ताव अजित पवार गटाकडनं शरद पवार यांना देण्यात आला होता, पण त्याबद्दल पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. या संदर्भात कुठला सकारात्मक विचार शरद पवार करतात का, किंवा त्यांनी तो करावा त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सकारात्मक कुठली चर्चा होते का हे सुद्धा बघावं लागेल. आणि या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल, तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊयात. पात्रा माझा मिड डे बुलेटिन.